महाराष्ट्र भाजप कार्यालयातली ही दृश्य, विजयी जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि घोषणाबाजी केली जाते, देवेंद्र जिया पागे बडो हम तुम्हारे साथ है। हरियाणातल्या विजयासाठीचा हा जल्लोष आहे। सलग तिसऱ्यांदा भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करते। महाराष्ट्र भाजप कार्यालयामधला हा जल्लोष बघतोय। भाजपमध्ये एक नवी उभारी आली आहे, कारण आता लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींना सामोरं जायचंय आणि त्याआधी मिळालेला हरियाणातला हा विजय सगळ्यांकरता स्फूर्ती देणारा असा आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक विजयाचा जल्लोष आपण बघतोय, आनंद बघतोय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भागवत कराड आणि इतर सगळे भाजपचे महत्त्वाचे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर सगळेच आमदार इथे एकत्रित होणार आहेत, एकमेकांना पेढे भरवून हरियाणातला विजयाचा आनंद साजरा करत आहेत सगळेच जण। महाराष्ट्राला देशामध्ये क्रमांक एक वर आणण्याकरता महाराष्ट्राचे व्हिजनरी मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख 14 कोटी जनतेमध्ये होतो, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस जी एका जोरात देवेंद्रजी करता आपण सर्व टाळ्या वाजवू। या ठिकाणी उपस्थित आपले सर्व आमदार खासदार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, मीडियाच्या मित्रांनो, आज देशाकरता महाराष्ट्राकरता आनंदाचा दिवस आहे की आज लोकशाहीचा पुन्हा विजय झाला। माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर, आपलं देशामध्ये एनडीएचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला या देशाने साथ दिली, हरियाणाने साथ दिली, जम्मू काश्मीरने साथ दिली आणि मोदीजींनी जो 100 दिवसांचा विकासाचा कार्यक्रम या देशाला दिला होता त्या विकासाच्या कार्यक्रमावर पुन्हा एकदा जनतेने शिक्कामोर्तब केलं। बंधू भगिनींनो, देवेंद्रजी बोलणार आहेत, मी एवढंच सांगेल, जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झाला, आज 29 सीटच्या वर जागा अजून दाखवताय, पुन्हा त्या वाढतील असा मला विश्वास आहे। हरियाणामध्ये 50+ बीजेपीने पार केले आणि म्हणून आपण सर्वप्रथम या यशस्वी विजयाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। सोबतच आमचे नेते अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी आणि संपूर्ण हरियाणाची संपूर्ण टीम, जम्मू काश्मीरची भारतीय जनता पार्टीची टीम आणि संपूर्ण युनिट
आणि त्या ठिकाणी जनतेचे आपण त्या ठिकाणी स्वागत करू ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि विश्वास व्यक्त केला. मी एवढं सांगेल, काँग्रेसनी खोटारडापणा केला होता. आपल्याला माहिती आहे की काँग्रेस किती खोटं बोलली होती. मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी काँग्रेसनी सर्व समाजामध्ये गैरसमज निर्माण केले. मागासवर्गीयला सांगितलं की संविधान बदलणार आहे, मोदीजी संविधान बदलणार आहेत. आदिवासीला सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं आरक्षण देणार आहे. आणि आमच्या महिला बहिणींना सांगितलं खटाकट 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 8,500 रुपये आपल्याला आमचा खासदार देणार आहे. बंधूंनो, या खोटारडेपणाला खऱ्या अर्थाने जनतेने चिरडून टाकलं. आणि म्हणून आणि पुन्हा एकदा या विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अंतर मिळाली. आणि परवा तर आपल्याला माहिती आहे आरक्षण विरोधी राहुल गांधी ज्यांनी या देशाला आरक्षणाची गरज नाही आहे, आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी बोलले. एकीकडे मोदीजी संविधान हातात घेऊन या देशाला आरक्षणाची गरज आहे, सर्व समाजाला आरक्षण, एससी एसटी ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे, याकरता मोदीजी काम करतात आहे. आणि राहुल गांधी त्या ठिकाणी आपल्या या आरक्षण विरोधी भूमिकेवर आपला त्या ठिकाणी त्यांनी आणलाय. आणि म्हणून मी एवढंच सांगेल, जनतेने खोटारडेपणाचा बदला घेतला. आता महाराष्ट्रामध्ये आमचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विजयाची घोडदौड आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपली पुढे जाणार आहे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यावर की आपण सर्वांनी एकीकडे महायुतीला पुढे न्यायचंच आहे, पण माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर मजबूत करून हरियाणा सरकार विजय पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा होईल याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. हा विजय आपल्याला पुढे न्यायचा आहे, या विजयाला पुढे महाराष्ट्र शिक्कामोर्तब करायचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, माननीय देवेंद्रजी बोलणार आहे, पण हे सांगत असताना तुम्हा सर्वांना देवेंद्रजीला विश्वास द्यायचा आहे. अरे तुला सांगत द्यायचा का या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून द्यायचा का विश्वास? देवेंद्रजी, आम्ही महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आपल्याला विश्वास देतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमितभाईच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आम्ही प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात जनतेमध्ये जाऊन आपल्याला विजयाचा विश्वास आम्ही देतो. आपल्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील हा विश्वास आपल्याला देतो. आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आले त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि विश्वास देतो की आपल्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा विजय, आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी, लोकसभेत आम्ही थोडे मागे राहिलो, पण विधानसभेत तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही.